एके दिवशी नवरा बायकोचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर हा आला माझ्याकडं. बायको जाती, बायकोचं नवऱ्याचं भांडण झाल्यानंतर बायको कुठे जाती? माहेरी. आता याच्या बायकोचं दिन असल्यानंतर हा कोणाकडे येणार? आला माझ्याकडं. बाबा 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 म्हणजे काय रे भाऊ? आणि जरा लई भानगडी चालू घरामध्ये. का बरं झालं काय? बायकोचं माझं भांडण होतं, पटत नाही काय करू. दुसरा काही विषय नव्हता का तुला माझ्याकडे घेऊन यायला? आता तुमच्या नवरा बायकोचे भांडण तुमचं तुम्ही पाच बसा, मला कशाला त्या खांद्यात पडतो? तुम्ही शेवटी भांडणार भांडणार आणि नंतर एक होणार. नाही 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 बाबा, लय भांडण झाले काय करू. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी चांगलं बोलणार नाही, खुचक काचक आडगं बोलणार. आडगं बोलायमध्ये बायांचा पहिला नंबर राहतो. सरळ सरळ कधीच नाही, तिरपत चालणार. मग म्हटलं पण नेमकं भांडणाचं कारण काय? मूळ स्वरूप तर समजलं पाहिजे ना. काय नाही म्हणे स्वयंपाकात चांगला करत नाही. म्हटलं माझ्या लक्षात आलं नेमकं प्रॉब्लेम काय. म्हटलं आता एक काम कर, तुझं भांडण इथून गेल्या गेल्या घरी मिटून जाईल, पण मी सांगितल्याप्रमाणे तू केलं पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे जर केलं तर भांडण मिटून जाईल. चालेल म्हणे, तुम्ही सांगा ते करायला तयार आहे. घरी गेल्यानंतर अन्नाला कधीच नाव ठेवायचं नाही. स्वयंपाक केला काही बी होऊ दे, कस बी होऊ दे, आलेणी असो खरट असो कसही असू दे, लय भारी झालं एकच नंबर असं म्हणायचं. एकच नंबर आजची भाजी, एकच नंबर असं म्हणायचं. तुझ्या घरात तिथेच बांधलं होणार म्हणे बस एवढंच. म्हटलं हा काम मंत्र देऊन दिला मी तुझ्याला घरी. बायकोचं द्यायचं सकाळपासून दिनच केलं होतं. घरी गेला, घरी गेल्यानंतर आता बायकोनी शेवटी आता किती भांडणं झालेली असली तरी शेवटी तिला वाढून दे नाही का नाही, पण जरा सर रागानेच भाजी अशी जोराशी जोरात टाकली, चपाती वाढली, मोडली नाही काही नाही, मीठ वाढलं नाही काहीच नाही, जोरात ताटा असं आपटल्यासारखं, पण आपटलं नाही, आपटल्यासारखं ठेवलं. पाण्याचा बुडका ठेवला, तो बसला जेवायला. जेवायला बसल्यानंतर आता मी मंत्र दिलेला होता गुरुचा मंत्र त्याला आठवला. तो कसा म्हणतो पहिला घास उचलला तोंडा टाकला, वा क्या बात आहे म्हणे, भाजी एकच नंबर आहे म्हणे, काय स्वाद आहे म्हणे, एकच नंबर. बायको त्याच्याकडे पाहायला लागली. बायको कशी म्हणते? म्हणे रोज मी भाजी करत सगळं गोंडी लागत, आज ती शेजारी भाजी भाजी म्हणते, आज नाव काही राहिला नाही.